तू मला नाही मारलंस रत्नाकर, तू बहीण भावाचा नात्याचा खून केलायस. कोण आहेस तू? हा प्रश्न मला मारण्याआधी तू स्वतःला विचारायला हवं होतंस रे. तू फक्त मला नाही, इथल्या निरपराध मुलींनाही मारलंय. आज मी तुला नाही सोडणार. हे हॉस्टेल तू जरी माझ्या नावाने सुरू केलं असली तरी त्या पाठीमागे तुझा स्वार्थ होता. आज मी तुझ्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब चुकता करणार. आता तुझी सुटका. आज मी तुला नाही सोडणार. नवशे आज नाही, आज तू याला पाठीशी घालणार नाहीयेस. ह्याच तुझ्या बाबूनी माझा जीव घेतलाय, ह्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा व्हायलाच हवी. आज मी याला नाही सोडणार. सावित्री सोड ना आपल्या बाबूला. नाही मावशे, ज्यांनी माझा विचार केला आज मी ही नाही करणार. बघा, तुमचा सूड आज पूर्ण होईल, पण जिच्या माध्यमातून तुम्ही हा सूड पूर्ण करताय तिला या सगळ्याची शिक्षा भोगावी लागेल. मी विनंती करतो तुम्हाला, आज नाही सोडणार मी याला. पुरी तो बोलतोय ते अगदी बरोबर आहे ग. प्रियांकाचा विचार कर तू. हे बघ, तिच्यामुळेच तर आम्हा सगळ्यांना तुझ्याबद्दल कळलं ना ग. मग तिने केलेल्या उपकाराची फेड तू अशी करणार आहेस का ग पोरी? माझी सावित्री अशी नव्हती ग. नको असं करू. अगं अशी वागलीस ना तर तुझ्यात नाही नराधामामध्ये काय फरक राहिला गं.